मित्र तुम्हाला माहितीच आहे की आता जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीला टी आय टी मार्फत शिक्षक भरती होणार आहे तर त्यामध्ये जवळजवळ तीस हजार पदे हे शिक्षकांची भरली जाणार आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त प्राथमिक शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत आणि त्याचबरोबर इतर म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे देखील भरले जाणार आहेत तर त्यामध्ये जास्त करून विद्यार्थ्यांना जे इंग्लिश विद्यार्थी आहे इंग्रजी ज्यांचा विषय आहे त्यांना तसेच सायन्स मॅथ्स यांच्या पोस्ट मागच्या वेळेस पण रिकाम्या राहिल्या होत्या बऱ्याचशा तर त्यांना जास्तीत जास्त संधी मिळणार आहे तरी बाकीच्यांना पण संधी मिळणार आहे हे तीस हजार पदांची नियुक्ती जी आत्ता होणार आहे त्या तीसुद्धा होणार आहे ती आपले टी आय टी परीक्षा द्वारेच होणार त्याच होणार आहे तर त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी काय केलं की के महाराष्ट्र शिक्षण मंत्र्याने त्याबद्दल एक कालबाह्य असं एक नियोजन त्यांनी विधानपरिषदेमध्ये त्यांनी दा ज्यावेळेस आता हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये त्यांनी मांडलं होतं की त्यांनी असं सांगितलं की त्यांनी जे शिक्षक भरतीचं एक कालबद्ध कार्यक्रम तयार केलेला आहे त्यामध्ये त्यांनी टी ए आय टी परीक्षा घेण्याची तारीख जी सांगितली आहे ती सतरा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी अशी त्यांनी तयारी सांगितली आहे तारीख तसेच त्यांनी निकाल जो जाहीर करण्यात येईल तो पाच मार्चलाच त्यांनी जाहीर करू असं त्यांनी सांगितलं आहे निकालानंतर ऑनलाईन पोर्टलद्वारे नियुक्ती प्रक्रिया देखील लगेच राबवण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे टी आय टी परीक्षेच्या गुणावरच नियुक्त्या होतील असं त्यांचं दे म्हणणं आहे तसंच त्यांनी जे ह्याचं जे परीक्षेचं जे अभ्यासक्रम आहे तो अशा प्रकारे आहे की पहिलं जे आहे ते दोन घटक आहेत तर त्यामध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असे दोन घटकावर एकूण दोनशे मार्काचे परीक्षा घेतली जाणार जशी जा मागच्या वेळेस घेतली गेली होती तशीच अभियोग्यतेला एकशे वीस गुण आहेत तर बुद्धिमत्तेला ऐंशी गुण आहेत अशा जशी मागच्या वेळेस अभियोग्यता परीक्षा घेतली गेली त्याचप्रमाणे यावेळेस देखील अभियोग्यता परीक्षा घेऊन ही टी आय टी मार्फत शिक्षक भरती ही आपली होणार आहे आता हे कधी होतीये याचीच आता वाट पाहायची आहे की कधी त्यांचे फॉर्म सुटतील आणि कधी शिक्षक भरती खऱ्या प्र होईल त्यावरच आता नाही तर परत मध्ये अडथळा येऊ नये बस एवढीच अपेक्षा आहे एवढंच तुम्हाला सांगायचं होतं पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद